नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन ॲग्रीकल्चर युट्यूब चॅनलमध्ये मी आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता मी या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि या सततच्या पनणाऱ्या पावसामुळं ह्या सोयाबीनची वाढ बी झालेली नाही आणि प्लॉट पिवळा पडलेला आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे तर यावर काय करायचा उपाय तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सोयाबीनची चांगली वाढ होण्यासाठी आणि फुटव्यासाठी अठ्ठावीस सात्ठावी जुरू ह्या खताचा स्प्रे घ्या कारण मी बी घेतलेला आहे मला रिझल्ट आला त्यामुळे तुम्हाला सांगत आहे कारण हे अठ्ठावीस अठ्ठावीस जुरमध्ये नंतर अठ्ठावीस टक्के आणि पुरण म्हणजे फॉस्फरस अठ्ठावीस टक्के म्हणजे नायट्रोजन आणि फॉस्फरसची मात्रा जास्त प्रमाणात असल्यामुळं हे वाढीसाठी आणि फुटव्यासाठी एकदम बेस्ट खाता आहे तर मी घरच्या अशा प्लॉटमध्ये फवारलो तर मला चांगला रिझल्ट आला आहे तुम्ही पण फवारून बघू शकता ज्या ठिकाणची सोयाबीन वाढलेली नाही आणि पिवळ्या अशा प्लॉटमध्ये फवारा शंभर टक्के रिझल्ट येईल तुम्हाला तर हे अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो कोरोमंडल कंपनीचं प्रोडक्ट आहे इन्स्टा नावाने येते मार्केटमध्ये तर तुम्ही फॉरून बघू शकता मी फवारल मला रिझल्ट आण म्हणून सांगत आहे आणखीन काही जर तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सगळ्या शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की या पावसामुळं आणि वापसा कंडिशन नसल्यामुळं सोयाबीनची वाढा खुंटलेली आहे तर त्या प्रत्येक शेतकरीपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि असाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असा ज्या काही नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत